जे अस्थिर हाथरस प्रकरण असेल, देशातली परिस्थिती ही मृतावस्थेत चाललेली आहे आता, टीआरपीचं प्रकरण असेल, म्हणजे सर्व त्याचा अर्थच असा मी ते सांगत होतो, पूर्वी जे सांगत होतो ती स्थिती सुरुवात आली. एक कन्व्हर्टेड फॉर्म ऑफ डेमोक्रेसी जी आहे तीच मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेली आहे. आणि बेदिली माजायला काय त्याला आता विलंब लागणार नाही, कारण मी त्याचं उदाहरण जाहीर सभेमध्ये सुद्धा इथं दिलेलं होतं की ह्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली इथं बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आणि ती प्रक्रिया सुरू आहे सध्या. हाथरस त्याचंच उदाहरण आहे. हाथरस एक नाही अनेक आहे. हाथरस त्या दलित मुलीवर झालेला अत्याचार, आता तुम्ही लोक सगळे कंपॅरिझन करता, मी होम मिनिस्टर असताना जी कारवाई केली होतं पेपर सगळे तुम्ही लोकच दाखवत आहेत आता, त्यावेळेस हेच लोक आमच्यावर टीका करत होते. आणि आत्ता ज्या परिस्थितीतून ते विचार करत आहेत ह्याचं कंपॅरिझन मला आनंद आहे, त्याचं कंपॅरिझन करताना माझी आठवण ठेवली तुम्ही जर्नलिस्टनी, त्याचा मला आनंद आहे. पण हे काही चांगलं चित्र नाही ह्या देशामध्ये. गरीब माणसाला इथं राहणं एवढं मुश्किल झालेलं आहे, ती परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे, सामाजिक इथं विचार सगळा खाली गेलेला आहे. आणि नवीन तरुणांना तर काय आता वाव राहिलेलाच नाही. विरोधी पक्षाच्या दृष्टीने अजून सक्षमपणा विरोध व्हायला पाहिजे असं वाटतं, विरोधी ताकद वाढायला पाहिजे, विरोधांचं एकत्रीकरण मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे. मला वाटतं आमचा सगळाच विरोधी पक्ष हे विस्कटलेला आहे, त्या सगळ्यांनी आपले भेदभाव विसरून राष्ट्राकरता एकत्रित येण्याची गरज आहे. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या मागणीमुळे MPSC परीक्षा पूर्ण केली, तर ज्यांनी तयारी केली होती सर्व ह्यांच्यातली नुकसान झालेलं, नुकसान होतं आहे असं एकंदरीत भावना आहे असं मला त्याचं डिटेल माहिती नाही, कारण मी त्याच्या ह्याच्यात नाही. परंतु जे जे त्या विद्यार्थ्यांना पाहिजे ती सर्व अशा प्रकारची व्यवस्था हे सरकार करतं आहे, हे चांगलं आहे. शेवटचं सर, ह्याच्यात आता सध्याची जी परिस्थिती आहे एकंदर पाहता, हे मराठा आरक्षण OBC पाहिजे नको पाहिजे हे जे चाललेलं आहे, हे कुठतरी समाजात मोठी फूट पाडायसाठी काही मंडळी प्रयत्न करतात असं वाटतं. त्यात बरेच लोक मोठे मोठे लोक देखील आहेत, त्यामुळं आता हे कुठं थांबणार आहे माहिती नाही. कारण आपल्या भारतीय घटनेप्रमाणे जे सेक्युलॅरिझम आहे कुठे चाललं आहे मला माहिती नाही. तर नुसतं हे मागण्याच्या विषयी नाही म्हणत मी, सामाजिक विचारसरणीच्या विषयी ह्याच्या खोलपर्यंत त्याची मुळं चाललेली आहेत आणि हे ह्या देशाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. पण मराठाचं जे आंदोलन आहे त्यांना जे योग्य आहे ते मिळालं पाहिजे. भाजपकडून राज्यामध्ये सत्तांतर लवकरच होईल असा दावा केला जातो, खरंच परिस्थिती आहे का तीन पक्षात? नाही, ते त्यांची स्वप्न ते नेहमीच बघत असतात, त्यांना बघू द्या स्वप्न. सुशांत सिंह प्रकरणामध्ये 80,000 फेक अकाउंट काढून संपूर्ण जगातून एक महाराष्ट्र पोलिसांची आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केली, आपण देशाचे गृहमंत्री होता, असे काही सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजे जेणेकरून असे फेक अकाउंट ओपन केले नाही जाई पाहिजे? सोशल मीडियावर काही येतं आणि लगेच ते प्रसिद्ध होतं, त्यामुळे त्याचा बळी मी एकदा गेलेलो आहे की मारवाडी समाजाच्या विषयी काही न बोलता लगेच केलं आणि नंतर माफी मागायला लागली त्या सगळ्या, त्या मी एजन्सीचं नाव घेत नाही, पण हे असं होतं. त्यामुळे हे सोशल मीडियाने समजून घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये आमच्या समाजव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिघड होतं. प्रकाश आंबेडकरांनी